आजच्या मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्यात सध्या शिंदे फडणवीस यांच्या समवेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकार सोबत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर आरोप केला की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व त्यांचे भाजपचे नेते राष्ट्रवादीत भांडण लावून बाहेरून गंमत पाहत आहे, असा आरोप रोहित पवार यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लावल्यानंतर भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी यास प्रत्युत्तर देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच राज्यातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे तसेच नुकसान भरपाईच्या पैसे अद्याप मिळत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी त्यावर राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असून जेवढे काम शिंदे फडणवीस आणि आता अजित पवार यांचे सरकार करीत आहेत आणि आजपर्यंत कोणीच केले नाही हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे असे त्यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आता आत्मचिंतन करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे। माननीय शरद पवार साहेबांनी सातत्याने या महाराष्ट्रामध्ये कोडाकोडीचं राजकारण केलं, कुटुंबामध्ये घरामध्ये दुही निर्माण करण्याचं पाप केलं आणि त्याचं फळ आज त्यांना या ठिकाणी भोगायला मिळतं आहे। त्यांच्या देखत उभी राष्ट्रवादी फुटते आहे, त्यांचा पुतण्या त्यांच्या विरोधात बंड करतो आहे। खरं तर बीडच्या बाबतीत आपण या ठिकाणी उदाहरण पाहिलं तर मुंडे साहेबांच्या घरामध्ये यांनी फूट पाडली, त्यानंतर बीडचे जे दुसरे नेते जयदत्तांना क्षीरसागर यांच्या घरामध्ये फूट पाडली आणि महाराष्ट्रात सर्वत्र अशाच प्रकारचं कृत्य शरद पवार साहेबांनी केलं। हे करत असताना हा प्रयोग त्यांनी अजितदादांवर देखील केला, म्हणजे अजितदादांना किती अपमानित करायचं, डावलायचं आणि त्याचे परिणाम आज या ठिकाणी दिसत आहेत। हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत कलह होता, धुसफूस होती आणि त्यांचे सोबती त्यांना सोडून जातात याचं सर्वप्रथम आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं। हे शिंदे फडणवीस साहेब आणि आता अजितदादा हे सरकार जे आहे शेतकऱ्यांचं सरकार, जेवढं या सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी केलं इतिहासामध्ये आजपर्यंत कोणीही केलेलं नाही, इतकं काम आमचं सरकार या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी करत आहे।